त्यामध्ये तीन कामं आहेत. 31 कोटीचं एक काम आहे रिकार्पेटिंग ऑफ रनवे, तो काम आता सुरू झाला आहे. ते एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर एक कंपनी आहे तो करत आहे. दुसरा काम आहे तुमच्या बाउंड्री वॉलचा, ते 3 कोटीचं आहे, तो श्री कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो करत आहे. आणि तिसरं एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांचे बिल्डिंग आहे, ते तुमच्या अजून एक दुर्गा इन्फ्रास्ट्रक्चर काम करत आहे, तो पण 3-3.5 कोटीची आहे. तिघं काम सुरू झाले आहेत. आणि मी प्रत्येक आठवड्या VC मध्ये तिघं कॉन्ट्रॅक्टर्सचे थेट मी बैठक VC वर बैठक घेतो आणि 2-3 वेळी माझी तिथे व्हिजिट पण झाली आहे. तर काम सुरू आहे. ते जे वर्क ऑर्डर दिलं आहे त्याप्रमाणे तुमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग जूनपर्यंत संपला पाहिजे आणि हे दोघे तुमचे रिकार्पेटिंग ऑफ रनवे आणि बाउंड्री वॉल ते ऑगस्टपर्यंत संपले पाहिजे. पण आमचा प्रयत्न आहे की ते मईपर्यंत संपले पाहिजे. त्यासाठी आम्ही एवढा जास्त पाठपुरावा आणि आढावा घेत आहोत. पुढच्या म्हणजे पुढच्या वर्षी विमानसेवा मे पर्यंत ते काम संपेल. त्यानंतर त्यांचे लायसन्सिंगचे एक प्रोसेस असते, SPF2 लायसन्स त्याला म्हणतो. त्यासाठी त्यानंतर ते लोक DGCA चे लोक येतील, ते व्हिजिट करतील आणि त्यानंतर पावसाचं काही विमान उतरण्याला काम संपलं. मग मे पर्यंत काम जर संपलं तर त्याची लायसन्सिंग प्रोसेस सायमल्टेनियसली सुरू झाली असं माझं मत आहे. की कोण एजन्सी काम घेणार, जसं आता कोल्हापूरला भुढावत ग्रुपने घेतलं तसं ते ठरेल. कारण केंद्राची एक स्कीम आहे ना की सर्वसामान्य माणसाने विमानाने प्रवास करावयासाठी पर प्रवासी अनुदान मिळतं. सोलापूरमध्ये 2 सेक्शन आहेत उड्डाण पुलाचे, आणि ते जुना पुना नाका ते पत्रकार भवन पर्यंत आहे, आणि बोरामणी नाका आणि मोरारका बंगला असं हा एक आहे. पहिल्या सेक्शनचे जे काही लँड ऍक्विजिशन आहे ते आज रोजी 90% अवॉर्ड्स आम्ही डिक्लेअर केलेले आहेत. पहिल्या सेक्शनचं एस्टिमेटेड कॉस्ट आहे लँड ऍक्विजिशनची 90 कोटी रुपये, आणि उर्वरित जी आहे 65 कोटी साधारणपणे ही सेकंड फेजला लागणार आहे, सेकंड सेक्शनला. तर पहिल्या सेक्शनमधल्या 90% अवॉर्ड्स आम्ही डिक्लेअर केलेले आहेत, आणि दुसऱ्या सेक्शनमधल्या आणि पहिल्या सेक्शनमधल्याही जे काही शासकीय जागा, वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या जागा आहेत, रेव्हेन्यू आणि इतर सगळ्या, त्यांचेही आम्ही पत्र ऑलरेडी त्या त्या विभागांना पाठवून दिलेले आहेत. आणि मी एक शासनाची GR आणि परिपत्रक आहेत की ॲडव्हान्स पोझेशन देतात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, तर त्या लेवलवरती पण आम्ही काम करतो आहोत. याशिवाय एक उर्वरित जो निधी आहे 59.5 कोटींचा, तर तो आम्ही शासनाकडं सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून ऑलरेडी मागितलेला आहे. यामध्ये कसं आहे की जे 100 बेडेड महिला आणि बाल रुग्णालय आहे ना, त्यामुळे लिफ्टच्या कामात शिल्लक होता. मी कालच त्यांच्याशी बोललो, तुमचे सिव्हिल सर्जन डीन दोघांची. सिव्हिल सर्जनने सांगितलं की ते हे जनवरीचे 20 जनवरीपर्यंत लिफ्टच्या काम संपेल, आणि त्यानंतर त्याचं जे फर्निचरचं काम आहे, फर्निचरचा जे वर्क ऑर्डर आहे ते डेप्युटी डायरेक्टर ऑफिस पुणेनी ऑलरेडी वर्क ऑर्डर दिला आहे, ते 1 महिन्यात तो फर्निचर पोहोचेल. आता लिफ्ट आणि फर्निचरचं काम झाल्यानंतर सर एक जे इश्यू येईल तो मॅन पॉवरचे आहे, आणि स्पेशलिस्टचे आणि जे तुमचे स्पेशलिस्ट आहे. आता सर जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे जे इंटरव्ह्यू घेऊन डॉक्टर्सला फिलअप करू शकतात, पण त्यामध्ये फक्त BMSचे डॉक्टर्स येतात, स्पेशलिस्ट नाही येतात. ते एकवेळी जे स्पेशलिस्ट भेटले ना तर खऱ्या अर्थाने ते हॉस्पिटल सुरू होईल. तरीसुद्धा एकवेळी लिफ्ट सुरू झाला आणि BMSचे डॉक्टर इंटरव्ह्यू घेऊन मी भरून टाकतो आणि फर्निचर आला, त्यानंतर आम्ही OPD सुरू करून घेऊ सर. त्या आमच्या हेच आहे की जनवरी शेवटचीपर्यंत किमान OPD सुरू असला पाहिजे, त्यानंतर स्पेशलिस्ट आल्यावर ते फुल फ्लेजेड ते सुरू. शहर हद्दीला जे पाणी पुरवठा होतो तो 110 किलोमीटर लांबून होतो. एवढ्या लांबून पाणी घेणारे सोर्स असे देशात काही गिनीचुनी शहर असतील, आपण त्याच्यात आहेत. एवढ्या लांबून पाणी आणत असताना मोठे अडथळे असतात सोर्सपासून आणत असताना. आता हे करताना एक मुळात होती पाण्याची उपलब्धता. आता 170 MLD झाल्यानंतर पाण्याची उपलब्धता ऑगमेंट होते किंवा त्याला अजून ॲडिशनल पाणी पुरवठा उपलब्ध होतो. पण शहराचा जो विस्तार आहे 178 स्क्वेअर किलोमीटरचा आहे, तर शहराचा विस्तार हा व्हर्टिकल नाही आहे, वर उभं त्याला ग्रोथ नाही आहे, ती आडवी पसरलेली ग्रोथ आहे. त्यामुळे आम्हाला साधारणपणे 1500 किलोमीटरचं नेटवर्क आहे पाईपलाईनचं, की जे आम्हाला आधी पाईपलाईन भरावी लागते आणि मग घरापर्यंत पाणी जातं. तर या सगळ्या अडचणी आहेत. मुळात साठवण क्षमता कमी आहे शहरामध्ये. या सगळ्या गोष्टींचा विचार आणि 1992 जे काय आमची हद्दवाढ झाली, गावं आमच्या हद्दीमध्ये आली, तर त्या हद्दवाढ भागामधलं नेटवर्क, या सगळ्या गोष्टींचा विचार हा अमृत टप्पा 2 ही जी योजना आहे पाणी पुरवठ्याची त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याचे DPRs पाठवून
शासन स्तरावरती आम्ही सबमिट केलेले आहेत. ते आल्यानंतर मग त्यात वेगवेगळ्या 32 पाण्याच्या टाक्या होतील, काही कित्येक किलोमीटरचं ट्रंक लाईन्स टाकल्या जातील, डिस्ट्रीब्युशन लाईन टाकल्या जातील. त्यानंतर आम्हाला म्हणजे ते अमृतचं जे काही डिझाईन आहे ते 24/7 हे पकडून केलेलं आहे. परंतु उजनीचं पाणी आपल्याकडे आल्यानंतर हे जे मी पहिल्या दिवशी पाणी दिल्यानंतर 4 दिवसांनी 5व्या दिवशी आम्ही देतो आहोत, तर तो आम्हाला 2 दिवसांच्या गॅपनी पाणी देणं शक्य. वर्क ऑर्डरनुसार उजनीची पाईपलाईन कम्प्लिशनची डेट आपण होतात हॉलमध्ये, मी सांगितलं तिथं की 30 नोव्हेंबर 2024 दोन दिवसांनी आपण कालवा समितीची बैठक करतो आहोत. ज्या बैठकीला पूर्ण अधिकार असतात की पाण्याचं नियोजन करण्याचं, ती बैठक ही थोडी वादळी होण्याची शक्यता आहे. याचं कारण शेतकऱ्यांचा आग्रह राहील की शेतीला पाणी द्या, आणि आपल्या सगळ्यांचा आग्रह नाही तर कायदा असा आहे की पहिलं पिण्याचं पाणी द्यायला लागतं. त्यामुळे जुलै एंडपर्यंत पाऊस लांबतो असं गृहीत धरून जुलै एंडपर्यंतची पिण्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट हे इरिगेशन डिपार्टमेंट काढते आहे, आणि त्याप्रमाणे शेतीच्या पाण्याचा आपण विचार करू. हे मला मान्यच आहे की ह्यावेळेला थोडा डेड स्टॉकलाही हात लावावा लागेल, त्याच्या नियमांचाही अभ्यास करणं चाललेलं आहे. आणि डेड स्टॉकला किती हात लावायचा, उद्या पुढच्या वर्षी पाऊस कमी आला तर काय करणार, मग तर शेती वगैरे लांब पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होईल. अशा सगळ्याचा विचार करणारी आज बैठक होती, तर आम्ही म्हटलं घाई करू नका, अजून 2 दिवसांनी बैठक करू. राजकीय हस्तक्षेपाला कधीही काय म्हणू आपण शब्द प्रेस कॉन्फरन्स बरे वापरायचे असतात, त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाला कधीही मी बळी पडलो नाही. मी मेरिटवरच निर्णय देतो. त्याप्रमाणे जर असं झालं किंवा पिण्याच्या पाण्याची जुलैपर्यंत आवश्यकता म्हणून आपल्याला थोडं शेतीच्या पाण्याचं म्हणजे सोडायचं नाही असं नाही, थोडं नियोजन करायला लागेल, थोडं कळस उसायला लागेल, ते अतिशय नम्रपणे कोणालाही न दुखवता मी म्हणेन. मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च. फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी SUV कार, न्यू एज एरोडायनामिक डिझाईन, 16 इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट अलॉय व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेड अप डिस्प्ले, 360 व्ह्यू कॅमेरा, 6 एअरबॅग्स, 6 मॉडेल मध्ये उपलब्ध. फ्रॉन्स, द शेप ऑफ न्यू. गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 88058 98 68.